आपल्याला शब्दांचे सामान्य रूप शिकायचे काय सामान्य रूप तर पुढे जे दिलेले वाक्य आहे ते नीट, नीट वाक्य नीट वाचा व वा अधोरेखित शब्दाकडे लक्ष द्या पै वाक्य आहे बघा शेतकऱ्याने घोड्याला घाडास बांधले बरोबर त्यात अधोरेखित शब्द आहे शेतकऱ्याने घोड्याला आणि घाडास तर शेतकऱ्याने ह्या शब्दामध्ये मूळ शब्द आहे शेतकरी तर शेतकरी ह्या शब्दाला ने प्रत्यय लागला आहे कुठलं प्रत्यय लागला आहे ने तर त्या ने प्रत्यय लागल्यामुळे जे मूळ रूप आहे शेतकरी त्याचं शेतकऱ्या झालेलं आहे म्हणजे मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे मग त्या शब्दाचं सामान्य रूप काय आहे शेतकरी पण ते शेतकरीने नाही म्हणत आपण शेतकऱ्या ने म्हणतो म्हणून तर शेतकरीचं शेतकऱ्या असं रूपांतर झालेलं आहे बरोबर दुसरा अधोरेखित शब्द आहे घोड्याला मग घोड्याला या शब्दामध्ये मूळ शब्द आहे घोडा काय शब्द आहे घोडा त्याला प्रत्यय लागलं ला मग घोडाला म्हणतो का आपण नाही घोड्याला म्हणजे डाचा काय झाला ड्या घोड्याला शब्दात झालेला बदल काय आहे घोड्या झाडास झाडास पण मूळ शब्द झाड आहे झाडा नाही प्रत्यय स आहे पण झाड स पण बोलत नाही आपण तर त्या झाडचा काय बदल होतो झाडा झाडास म्हणजेच काय तर शब्द जसेच्या तसे मूळ स्वरूपात वाक्यामध्ये येत नाही ते कधी कधी त्यांच्यात बदल होतो आणि शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला त्या शब्दाचे सामान्य रूप म्हणतात काय म्हणतात सामान्य रूप म्हणजे प्रत्यय लागल्यामुळे शब्दामध्ये जो बदल होतो तर ते बदल झालेल्या शब्दाला सामान्य रूप म्हणतात कळलं का मूळ शब्द जो आहे त्याच्यामध्ये प्रत्यय लावल्यामुळे बदल होतो तर तो बदल झालेला जो शब्द आहे त्या शब्दाला सामान्य रूप म्हणतात शब्दाचे सामान्य रूप शेतकरी आणि ने मूळ शब्द शेतकरी आणि ने तर त्याच्यामध्ये सामान्य रूप आहे शेतकऱ्या घोड्याला त्याच्यातला ला हा प्रत्यय आहे म्हणून घोड्या हा सामान्य रूप झाला पण त्याचा मूळ शब्द काय आहे घोडा तिसरा शब्द आहे झा जा, झाडास झाडासमध्ये झाड हा मूळ शब्द आहे पण सामान्य रूप काय आहे झाडा तर नेहमी लक्षात ठेवायचं की कधी कधी मूळ शब्दाला प्रत्यय लागला तरी त्याचे सामान्य रूप होत नाही म्हणजे हा जो बदल आहे शब्दामध्ये मूळ शब्दात जो बदल होतो तो नेहमीच होतो का नाही होत प्रत्येक वेळेस होईलच बदल असं नाही जसं की उदाहरणार्थ खिडकी खिडकीला जर आपण प्रत्यय लावला स तरी खिडकी स खिडकी हा शब्द जसाच्या तसा राहतो त्याच्यात काही बदल झाला आहे का नाही खिडकीस खिडकीला खिडकीचा खिडकीत तुम्ही त्याला कुठलाही प्रत्यय लावला तरी खिडकी हा मूळ शब्द जो आहे तो जसाच्या तसा राहतो म्हणजे त्याचं सामान्य रूप होत नाही तसंच विशेष नामाला जर प्रत्यय लागला तरी त्याचे सामान्य रूप होत नाही आता विशेष नाम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे नामाचे प्रकार आपण शिकलो त्याच्यामध्ये विशेष नाम जे असतं त्याच जसं की सुजाता कोणाचेही नाव व्यक्तीचे विशेष नाव जे असते त्याला आपण विशेष नाम म्हणतो तर सुजाता सुजाता हे विशेष नाम आहे तर सुजाताला सुजाताने सुजाताचे कुठलंही प्रत्यय लावलं तरी विशेष नाम जे आहे त्याचे सामान्य रूप होत नाही तसंच रमेश रमेशने समीर समीरचा नीला नीलास अक्षरा अक्षराचे बरोबर तुम्ही तुमचेही वेगळे अजून तुम्ही, तुम्ही विशेष नाम घेऊन प्रत्यय लावून बघा त्याच्यामध्ये बदल होत नाही त्याचे सामान्य रूप होत नाही कळलं इथपर्यंत